नमस्कार श्रोते हो, आपण पाहताय मराठी भक्ती यूट्यूब चॅनल। श्रोते हो, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, आपला संसार सुखाचा चालावा, सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना देवाला करतात। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा सुद्धा केली जाते। श्रोते हो, वडाचे झाड हे खरे तर दीर्घायुष्य झाड आहे, म्हणजे ते अनेक वर्ष जगतं। आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये या झाडांचे आणि एकूणच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या दृष्टीने पूजा केली जाते, जेणेकरून धर्माचे रक्षण होईल आणि पर्यावरणाचे सुद्धा रक्षण होईल। म्हणजेच हिंदू धर्म हा वैज्ञानिक तत्वावरती आधारित धर्म आहे। आज आपण पाहणार आहोत की सावित्रीची, सत्यवान सावित्रीची कथा। श्रोते हो, कथा अतिशय छोटीशी आहे, परंतु यातून जो बोध मिळतो तो फार मोठा आहे। चला मग पाहूया ही कथा। अनेक वर्षांपूर्वी भद्र नावाच्या देशात अश्वपती हा राजा राज्य करीत होता। या अश्वपतीला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर, नम्र आणि गुणी अशी मुलगी। ज्यावेळी ही सावित्री उपवर झाली, त्यावेळेस राजाने तिला आपल्या इच्छेने पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राजाचा, धुमसेन नावाच्या अंतर राजाचा मुलगा। शत्रूकडून ध्रुवसेन हरल्यामुळे तो आपल्या राणी आणि मुलांसहित जंगलात राहत होता। या ध्रुवसेनच्या सत्यवान नावाच्या मुलाचे केवळ एक वर्षाचेच आयुष्य शिल्लक होते, म्हणजेच त्याच्या नशिबामध्ये एक वर्षानंतर त्याचा मृत्यू हा ठरलेला होता। आणि ही गोष्ट भगवान नारदांना माहीत होती, त्यामुळे नारदांनी सावित्रीजवळ येऊन तिला सत्यवानाशी लग्न करू नकोस असा सल्ला दिला। पण सावित्रीने हे काही मान्य केले नाही। तिने सत्यवानाशीच विवाह केला आणि जंगलात जाऊन ती आपल्या नवऱ्याबरोबर राहू लागली आणि सासूसासऱ्यांची सेवा करू लागली। ज्यावेळी सत्यवानाचा मृत्यू फक्त 3 दिवसांवर येऊन ठेपला, तेव्हा सावित्रीने उपवास केला आणि सावित्री व्रताला सुरुवात केली। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री सुद्धा त्याच्या मागोमाग गेली। लाकडे तोडता तोडता सत्यवानाला घेरी चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला। तेवढ्यात यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागला। सावित्रीने न डगमगता न घाबरता सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले, पण सावित्रीने त्यास साफ नकार दिला आणि आपण आपल्या पतीबरोबरच जाणार आहोत असा हट्ट धरला। अखेर वैतागून कंटाळून यमाने तिला 3 वर मागण्यास सांगितले। तुझ्या पतीला सोडून तू कोणताही वर माग असे 3 वर माग असे सांगितले। सावित्रीने 3 वर मागितले, सासूसासऱ्यांचे डोळे परत यावेत, आपले राज्य परत यावे आणि आपल्याला पुत्र व्हावा असे 3 वर तिने मागितले। यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले, परंतु तथास्तु म्हटल्यानंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली। आपण वचनबद्ध झाल्याची त्याला आठवण झाली आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले, म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास करतात आणि वटसावित्रीचे व्रत आचरतात। श्रोते हो, ही होती कथा वटसावित्रीची। तिने आपल्या पतीचे कसे प्राणांचे रक्षण केले। श्रोते हो, सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून जो वर निवडला होता त्याला आपल्या आईवडिलांच्या गुरुच्या विरोधात डावलून त्याला माळ घातली आणि आपल्या पतीचे प्राण वाचवण्याच्या अवघड काम तिने अगदी चिकाटीने आणि चातुर्यबुद्धीने करून दाखवले। श्रोते हो, योगी अरविंद यांनी आध्यात्मिक परिभाषेमध्ये सावित्रीचे जे महाकाव्य लिहिले आहे सावित्री, आपण या महाकाव्याचे वाचन नक्कीच लवकर करणार आहोत श्रोते हो। आणि तसेच आपण सत्यवान सावित्रीविषयीचे सर्व व्यवस्थित मी तुम्हाला माहिती इथून पुढील व्हिडिओंमध्ये देणार आहे। आजचा जो भाग होता तो त्याविषयीच होता। सत्यवान सावित्रीचा जो माहितीचा भाग होता तो हाच पहिला भाग होता। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सत्यवान सावित्रीची संपूर्ण जी जीवनशैली आहे, संपूर्ण जो अभ्यास आहे तो आपण करणार आहोत श्रोते हो। पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाचे जे महत्त्व आहे विशेष,
म्हणून आपण या झाडाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा एक दिवस हिंदू धर्मामध्ये पाळला जातो। श्रोते हो, आपण या हिंदू धर्माविषयी आस्था बाळगा। जे आपले सण उत्सव असतात त्यावर टीका करणे सोडून द्या। जे लोक टीका करतात त्यांना या सणांचे वैज्ञानिक महत्त्व आपण पटवून सांगा, जेणेकरून हिंदू धर्माबद्दल जे काही नकारात्मक लोकांच्या मनामध्ये मत तयार झाले आहे त्याचे रूपांतर सकारात्मक होऊन हिंदू धर्माची पताका अखंड विश्वामध्ये फडकत राहील। श्रोते हो, लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।